नमस्कार मित्रहो, डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलमे मोठ्या पिशवीत टाकताना काय काय काळजी घ्यावी याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण माती आणि शेणखत हे समप्रमाणात घेऊन त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे 20 घमेली. म्हणजे 100 किलो शेणखत जर घेतलं तर तेवढीच माती घ्यायची आहे आणि त्यात 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून ते सर्व मिश्रण चांगलं एकत्र मिसळून घ्यावयाचं आहे. त्यानंतर मोठी पिशवी घेऊन त्यामध्ये अर्धी पिशवी अगोदर माती भरून घ्यावयाची आहे आणि जी कलमं आपण छोट्या पिशवीतून मोठ्या पिशवीत ट्रान्सफर करणार आहोत त्या कलमांना 1 दिवस अगोदर पाणी देऊन घ्यायचं आहे आणि नंतर त्या कलमाची पिशवी चांगल्या धारदार ब्लेडने व्यवस्थित कापायची आहे, जेणेकरून त्या कलमाभोवतीचा जो गोळा आहे तो फुटणार नाही आणि ते व्यवस्थित गोळ्यासकट मोठ्या पिशवीत आपल्याला टाकता येईल. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता 1 दिवस अगोदर पाणी दिल्यामुळे तो आतील मातीचा गोळा होतो आणि तो पिशवी कापल्यानंतर सहसा फुटत नाही. त्याचा फायदा असा होतो की त्या झाडाच्या मुळांना डिस्टर्ब होत नाहीत, मुळं डिस्टर्ब होत नाहीत आणि ते व्यवस्थित सेट होतात. अशा प्रकारे मोठ्या पिशवीत ते कलम टाकल्यानंतर व्यवस्थित परत माती भरून घ्यावयाची आहे आणि ती कलमे नंतर आपल्या सोयीच्या ठिकाणी व्यवस्थित एका लाईनमध्ये लावून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्या कलमांना व्यवस्थित भरपूर असं पाणी आपण देऊन घेणार आहोत आणि पाणी दिल्यानंतर अशा प्रकारे चांगल्या 2 ते 3 फूट उंचीच्या काठीचा आधार आपण त्या पिशवीत त्याला देणार आहोत. अशा प्रकारे साधारणपणे 8 ते 10 दिवसात ही रोपे सेट होतात आणि साधारणतः 6 ते 7 महिन्यात विक्री योग्य किंवा लागवड योग्य होतात. मित्र, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.